नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज राजपूत पुन्हा एकदा या टोमॅटोच्या प्लॉटवर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही बघता शेतकरी मित्रांनी हायब्रिड व्हरायटी लावलेली आहे. विशेषतः म्हणजे या प्लॉटवर तुम्ही बघताय या जे झाडाचे पाणी त्याचे वाट्या झालेलं आहे पूर्णपणे. तर अशा वेळेस काय करावे, जर तुमच्याकडे थंडीचं वातावरण जर असेल तर कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिल्यानंतर त्याच्या पाठोमाग सल्फर द्यावे, 90% फर्टीचं जे आपलं प्रोडक्ट असतं का ते द्यावे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आजच्या कंडिशनमध्ये पाकळीचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात चालू आहे का त्याचा विषयच नाही. भरपूर शेतकरी मित्रांचे मला कॉल येत आहे की पाकळीसाठी तुम्ही काय मारताय, कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. आता तुम्हाला मी हे दाखवतो, तुम्ही बघताय आता वरच्या जे फ्लॉवरिंग कॅनोपी हे पूर्णपणे एकदम व्यवस्थित आहे, हे बघा. त्याच्यानंतर वरचा शेंडाही पूर्णपणे चालू आहे. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला मित्रांनो हे दाखवत मी, भाऊ इकडे दाखवा, इकडं माल एकदम व्यवस्थित आहे, कुठल्याही प्रकारचं फळाचं डंक नाही. त्याच्यानंतर ही सेकंड कॅनोपी आहे, हे बघा सेकंड कॅनोपी तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आहे. फक्त आज मित्रांनो या प्लॉटला काय येत आहे प्रॉब्लेम, का जे आपले फळाची साईज आहे, फळाची साईज नॉर्मल बारीक पडलेली आहे. तुम्हाला तीही दाखवतो मी, थांबा भाऊ. हे बघा मित्रांनो, फळाची साईज नॉर्मल बारीक पडते. तर अशा वेळेस काय करावे, याला शक्यतो आता जर तुम्ही स्टार्टिंगपासून 0.52, 0.53, 0.45 याचा वापर जर जास्त करत असाल तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये त्याचा वापर कमी करावा. म्हणजे जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस तुम्हाला याचा प्रॉब्लेम येईल फळ फुगवण्यासाठी, तर ज्यावेळेस तुम्ही 0.32 देणार त्यावेळेस त्याचा उपयोग नाही होणार. तर अशा वेळेस काय करा मित्रांनो, जर तुम्ही सुरुवातीपासून 0.32 दिला असेलच तर अशा वेळेस काय करा, त्याला आपलं जिब्रेलिक ॲसिड 0.01% 2 लिटर द्या. त्याच्यासोबत कॉम्पोज आपलं 0.42-0.47 खत येतं ते द्या. त्याच्यानंतर 2 दिवसांनी काय करायचे, मॅग्नेशियम सल्फेट 1 एकरी 10-15 किलो द्यायचं. त्याच्यासोबत काय करावे, 13-14 द्यावी. आणि मित्रांनो, जर तुमचा प्लॉट पाकळीमध्ये जर पूर्णपणे जर वाया जात असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही 100% सोल्युशन देऊ. फक्त विश्वास ठेवा, विश्वास ठेवल्याने काय होईल मित्रांनो, विश्वासावर पूर्ण जग चालू आहे. आणि पाकळीला बरेचसे काय दुकानदार आहे, कोणीच गॅरंटी घेत नाही, आम्ही पूर्णपणे गॅरंटी घेऊ. फक्त विश्वास ठेवा, जर काही अडचण असलीच तर मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7262005530. धन्यवाद.